हेलो स्टूडेंट्स, आधीच्या लेक्चरमध्ये आपण बियॉन्ड फोर्स म्हणजे प्लावक बल याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती. बरोबर आहे. आता प्लावक बल म्हणजे काय, ते त्याचे आपण डेफिनेशन, त्याच्याशी रिलेटेड जे काही उदाहरणं आहेत ते आपण, जसं की एक रिकामी बाटली पाण्यावर मध्ये टाकणे, किंवा चेंडू पाण्यावर टाकणे, किंवा भरलेली बॉटल पाण्यामध्ये टाकणे, या पद्धतीचे आपण काही उदाहरणं पाहिली होती. ओके, आता आज आपण जे काही शिकणार आहोत, पेज नंबर 20 वरील डू यू नो, ओके, इथून आज आपण स्टार्ट करणार आहोत शिकण्यासाठी. पहा आता इथे काय दिलं आहे, पहा त्यांनी डू यू नोमध्ये काय दिलं आहे पहा. How is it decided that an object left in liquid will get sink in the liquid, will float on the surface or will float inside the liquid? म्हणजे आपण हे कसं ठरवू शकतो आहे की काय एखादी वस्तू जी आहे ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती बुडेल की ती तरंगेल, हे आपण कशावरून ठरवू शकतो. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण त्या तरीका मी बाटली समजा, ओके, ती आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकतो ती काय होतं, ती तरंगत असते. काय होतं, ती तिथे तरंगत असते. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस बाटली जी आहे ती त्याच्यामध्ये जर पाणी भरून आपण जर टाकले तर ती तळाला नाही जात, पण पाण्याच्या आतमध्ये ती तरंगत असते. बरोबर आहे. ते कशावरून ठरत असते की आता समजा सपोज बाटली टाकली तर मग तुम्ही सांगणार का ही बाटली तरंगणार आहे की डुबणार आहे, नाही हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. तर त्या संदर्भात माहिती काही दिली त्यांनी पाहूया. द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बायंट फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. म्हणजे काय, जे काही वस्तू असणार आहे त्या वस्तूपेक्षा जर त्याचं प्लावक बल जास्त असेल तर ती काय होणार आहे, ती वस्तू तरंगणार आहे. समजा 1 किलोचं वजन आहे आणि जर त्याचं प्लावक बल 1 किलोपेक्षा जास्त असणार आहे तर मग ती जी 1 किलोची वस्तू आहे ती काय होणार, ते तरंगणार आहे. द ऑब्जेक्ट सिंक्स इफ द बायंड फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. म्हणजे आता बायंड फोर्स म्हणजे आता जर ते 1 किलो आहे, बरोबर, काय 1 किलोची वस्तू आहे समजा, आणि त्याचं बायंड फोर्स जसं प्लावक बल जर कमी असेल तर अशा वेळेस ती वस्तू काय होणार आहे, तिथं डुबणार आहे. ओके, इथे लक्षात, प्लावक बल जास्त असेल तर वस्तू काय होते, तरंगते. आणि प्लावक बल जर वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती वस्तू काय होते, तिथे सिंक्स म्हणजे ती तिथं बुडणार आहे. थर्ड पहा, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायंड फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. जर आता समजा दोन्ही सारखे असेल तर बायंड फोर्स प्लावक बल आणि त्या वस्तूचं वजन जर दोन्ही सारखी असतील तर ती वस्तू काय होणार आहे, तिथे फ्लोट्स इनसाइड द लिक्विड म्हणजे ती जी वस्तू असणार आहे ती काय होणार, तिथे मध्यभागे तिथं ती तरंगणार आहे. म्हणजे बाटली जशी तरंगलेली होती ना, त्याच पद्धतीने ती काय होणार आहे, वस्तू मध्यभागी म्हणजे मिडलला ती तरंगणार आहे. म्हणजे ती वरतीही राहणार नाही आहे सरफेस, म्हणजे वरच्या भागात पण राहणार नाही आणि बॉटमला देखील जाणार नाही, ती मिडलमध्ये ती तरंगणार आहे. ओके, आलं आहे लक्षात. मग विच फोर्सेस आर अनबॅलेन्स इन द अबव केसेस. मग आता हे जे काही आपण बलाची जी काही उदाहरणं पाहिली वरती, यावरून तुम्ही काय केस काढू शकताय ते तुम्हाला लिहायचं आहे. आता पुढे आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता आर्किमिडीज नाव जे खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहे, त्यांचे काही तत्व आहे, त्यांनी काय तत्व शोधलं होतं, त्यांनी काय नेमके प्रयोग केले ते आपण आता शिकूया. टेक अ लाँग रबर बँड अँड कट इट 1 पॉईंट. काय करायचं आहे, तुम्हाला एक लांब असा रबर बँड घ्यायचा आहे, जसं की आपलं जे रबर असतं ते रबर तुम्हाला काय करायचं आहे, मग ते तोडायचं आहे, कापायचं आहे त्याला. ओके, मग असं लांब पद्धतीचं रबर तिथे तयार होणार आहे. ॲट वन ऑफ इट्स एंड इट टाय अ क्लीन वॉश स्टोन ऑर 50 ग्रॅम वेट ॲज शोन इन द फिगर 3.11. मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक स्वच्छ असा दगड झुतलेला असणार पाहिजे, तो क्लीन वॉश स्टोन म्हणजे धुतलेला असला पाहिजे आणि त्याचं वजन 50 ग्रॅमपर्यंत असलं पाहिजे. ओके, त्या दगडाला काय करायचं आहे, तुम्हाला ते रबर जे आहे ते बांधायचं आहे. ओके, 3.11 जशी आकृती दाखवली आहे त्या पद्धतीने. नाव होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक अ मार्क देअर. मग आता ही जे रबर बँड तुम्ही आता समजा उदाहरणार्थ आपण रिकाम्या भांड्यामध्ये ठेवलं, बघा चंचू पात्र दिसतं आहे त्याच्यामध्ये आपण ते रबर बँड जे आता ते विशिष्ट त्याचं माप असणार आहे, बरोबर, ते काही कमी जास्त होणार आहे का, नाही. तर मग ज्यावेळेस ते रिकाम भांड्यामध्ये टाकले तर ते दगड जिथे असणार आहे, म्हणजे दगड जिथे टच होणार आहे भांड्याला तरंगता ठेवल्यानंतर, तिथे तुम्हाला काय करायचं आहे, मार्किंग तिथे करायची आहे.
ओके मार्कर रिलेशन एक असेल तुम्ही तिथं मार्किंग करू शकता है. नेक्स्ट कीप द स्टोन हँगिंग इन इयर अँड मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द मार्क मेड अर्लियर. म्हणजे काय मग आता तो स्टोन म्हणजे तो दगड आपण ज्यावेळेस त्या चंचूपात्रामध्ये टाकू तर तो जिथं हँगिंग म्हणजे जिथं लटकणार आहे तिथली तिथून तर तुमच्या हातापर्यंत तुम्ही म्हणजे हातामध्ये धरलं आहे ना रबरचं एक टोक तर तिथपर्यंतची जी लांबी आहे ती लांबी तुम्ही मोजू शकतात. ओके स्केलच्या त्याच्या कसे साह्याने तुम्ही ती लांबी मोजायची आहे का कळणारच आहे आपल्याला नंतर. नाव टेक वॉटर इन अ पॉट अँड होल्ड द रबर बँड ॲट सच अ हाईट दॅट द स्टोन सिंक्स इन इट. मग आता त्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस आपण रिकाम्या भांड्यामध्ये दगड जो टाकला त्यानंतर त्याची लांबी मोजायची समजा ती भरली 20 सेमी. किती भरली 20 सेमी तिथं भरलेली आहे सपोज असं समजूया आपण. नंतर आपल्याला काय करायचं आहे त्या भांड्यामध्ये जे चंचूपात्र जे असणार आहे पारदर्शी असं त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे. पाणी भरल्यानंतर काय होणार आहे पहा आता अगेन मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड अप टू द मार्क व्हॉट इज ऑब्झर्व. मग आता तुम्हाला काय करायचं आहे मग नंतर ते जे काही मेजर केलं होतं आता मग मेजर केलेलं माप किती होतं लांबी त्याची 20 सेंटीमीटर होती बरोबर. पण ज्यावेळेस आपण पाणी टाकलं आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण दगड बुडवला तर तो दगड काय पूर्णपणे खाली गेलेला नाही आहे तो थोडासा वर तिथे तरंगलेला आहे म्हणजे तो समजा आपण 15 सेंटीमीटर त्याची लेंथ होईल जाईल तिथे. किती 15 सेंटीमीटर म्हणजे तो काय 5 सेंटीमीटर तो दगड आपोआप वर सरकलेला आहे. तर मग असं का झालं ते ऑब्झर्व करायचं आहे. दिस लेंथ इज शॉर्टर दॅन द अर्लियर लेंथ म्हणजेच काय ही जी लांबी आहे ती लांबी काय झाली पहिल्या लांबीपेक्षा ती कमी झालेली आहे. व्हाईल डिपिंग द स्टोन इन वॉटर लेंथ ऑफ द स्ट्रेच रबर गेट स्लोली रिड्यूस अँड इज मिनिमम व्हेन इट सिंक्स कम्प्लिटली. म्हणजेच काय तर मग आता ज्यावेळेस तो दगड पाण्यामध्ये बुडाला म्हणजे त्याची लांबी जी आहे ते रबर जे आहे ते ताणलेलं जे रबर होतं स्ट्रेच म्हणजे काय ताणलेलं जे रबर होते ते काय झालं आहे स्लोली रिड्यूस म्हणजे ते हळूहळू काय झालं आहे कमी झालेलं आहे. ओके आणि ते नंतर मग काय हळूहळू कमी झाल्यानंतर ते बुडालेलं असल्या कारणामुळे ते कमी झालं आहे ते रबर. व्हॉट कुल बी द रिझन फॉर अ शॉर्टर लेंथ ऑफ द रबर बँड इन वॉटर. मग ते जे रबर बँड आहे म्हणजे जे ताणलेलं जे रबर बँड आहे ते शॉर्ट कसं झालं किंवा ते त्याची लांबी कमी कशी झाली. ओके म्हणजे आपण इथे रबर बँडची लांबी आपल्याला तिथं मोजायची आहे. थोडक्यात पहिले किती होती 20 सेंटीमीटर नंतर किती सेंटीमीटर झाली 15 सेंटीमीटर म्हणजे ताणलेलं जे रबर होतं ते काय नंतर अंकुंचन पाहून तिथे ते कमी झालेलं आहे. ओके आणि दगड पण काय थोडासा वरती तरंगत आहे. मग आता हे कशामुळे झालं सर्व काही म्हणजे हे जे आपण शिकलो हे काय प्लावक बलाचंच एक उदाहरण आहे पण याच्यामध्ये प्रिन्सिपल कोणाचं असणार आहे तत्त्व कोणाचं आहे आर्किमिडीजेनचं आहे. सो पुढे पाहूया. वेन द स्टोन इज संक इन वॉटर अ बायंड फोर्स ॲक्ट ऑन इट द अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे ज्यावेळेस दगड हा पाण्यामध्ये बुडला त्यावेळेस प्लावक बल काय करत होतं त्याला वरच्या दिशेने खेचत होतं. काय प्लावक बल जे काही होतं ते काय करत होतं त्याला अपवर्ड डायरेक्शन म्हणजे वरच्या बाजूने वरच्या दिशेने ते त्याला खेचत होतं. पण द वेट ऑफ द स्टोन ॲक्ट्स डाऊनवर्ड्स पण त्याचं जे वजन होतं ते त्याच्या ग्रॅव्हिटीमुळे काय त्याला म्हणजे दगडाचं जे काही वजन होतं त्याच्या ग्रॅव्हिटीमुळे त्याला काय ते खालच्या बाजूला खेचत होतं. म्हणजे दगडाला प्लावक बल वरती खेचत होतं आणि दगडाचं जे ॲक्च्युअल वजन आहे ते वजन त्याला खाली खेचत होतं. मग देअर फॉर द फोर्स विच ॲक्ट्स ऑन इट द डाऊनवर्ड डायरेक्शन इज इफेक्टिवली रिड्यूस. मग अशा पद्धतीने मग दोघांमध्ये ज्यावेळेस भांडण होईल समजा प्लावक बल वर वरते ग्रॅव्हिटी फोर्शनल फ्रिक्शनल फोर्स त्याला खाली वरते तर अशा वेळेस काय होणार आहे मग डाऊनवर्ड म्हणजे काय खालची जी बाजू आहे ती तिला नमतं घ्यावं लागणार आहे आणि दगड काय हा आपोआप तिथं इफेक्टिवली रिड्यूस म्हणजे खालची जी काही डायरेक्शन आहे जे ओके तो बायोंड फोर्समुळे काय होणार आहे तो दगड थोडासा वर तरंगणार आहे वर जाणार आहे म्हणजे त्याची लांबी काय होणार तिथं कमी होणार आहे. ओके सो नेक्स्ट पॅसेज पहा आता. व्हेन द स्टोन इज सिंक इन वॉटर सॉरी नेक्स्ट पॅसेज हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायोंड फोर्स. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय परिमाण म्हणजे प्लावक बल मोजण्याचं परिमाण काय आहे एकक काय आहे. इट इज द सेम फॉर ऑफ लिक्विड्स का ते सर्व द्रवांसाठी सारखंच असतं. इज द बायोंड फोर्स इज इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट्स का जे काही प्लावक बल असतं ते सर्व वस्तूंना सारखंच असतं का म्हणजे सॉलिड लिक्विड गॅसेस सर्व वस्तूंना सारखंच प्लावक बल असतं का. द आन्सर टू धीस क्वेश्चन्स आर इम्बॉडीड
इन आर्किमिडीज प्रिन्सिपल. मग आता सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत ते एकाच ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्याचं मूर्तिमंत एम्बॉडी म्हणजे काय, त्याचं एक एकमेव मूर्तिमंताचं उदाहरण म्हणजे कोण आहे, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल. आर्किमिडीज जे शास्त्रज्ञ होते त्यांचं जे तत्व आहे हेच त्याचं उत्तर राहणार आहे. दिस प्रिन्सिपल स्टेट्स दॅट व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शली ऑर फुली इमर्स इन अ फ्लूड अ फोर्स ऑफ बायोन्सी ॲक्स ऑन इट द अपवर्ड डायरेक्शन. म्हणजेच काय, ज्या वेळेला ती काही वस्तू आहे ती काही प्रमाण पार्शली म्हणजे काही प्रमाणात फुली पूर्ण इमर्स, इमर्स म्हणजे काय तर बुडते विसर्जित होते, तर मग द्रायू जो असणार आहे, फ्लूड म्हणजे काय द्रव आहे की नाही, द्रायू जो असणार आहे आणि जे त्याचं जे काही प्लावक बल असणार त्या वस्तूवरील, ते प्लावक बल काय करणार त्या वस्तूला वर खेचण्याचा ते प्रयत्न करीत असते. दिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लूड डिस्प्लेस ऑफ द डिस्प्लेस म्हणजे काय, तर त्याचं काही जे काही विस्थापन तिथे होणार आहे त्याची जागा तिथे बदलणार आहे. म्हणजे प्लावक बल मग काय करणार आहे, त्याची जी जागा आहे त्याच्या वस्तूची जागा तिथे काय होणार आहे, द्रायूमधून बदलणार आहे. म्हणजे त्याचं वेट जे आहे ते त्याला खाली खेचत असतं पण प्लावक बल वर खेचतं आणि शेवटी काय प्लावक बलचाच तिथं विजय होत असतो, तेच तिथे जिंकतं आणि ती वस्तू थोडी वरच्या दिशेने सरकत असते. ओके, यूज युअर ब्रेन पावरमध्ये पहा काय दिलं आहे. एक क्वेश्चन ते आपल्याला त्यांनी आस केला आहे, एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन्स इन द अर्ली एक्सपेरिमेंट्स अकॉर्डिंग टू द आर्किमिडीज प्रिन्सिपल. आपण वरची काही उदाहरणं अभ्यासली तर याच्यामध्ये आर्किमिडीजचं प्रिन्सिपल लागू होतं का, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, आता आपले जे काही सायंटिस्ट आहे आर्किमिडीज त्यांचा कालखंड किती आहे, 287 BC ते 212 BC. बी सी म्हणजे कोणता, ख्रिस्तपूर्व, म्हणजे ख्रिस्तपूर्व म्हणजे ख्रिश्चनचे जे देव मांडला त्यांना येशू ख्रिस्त त्यांच्याही जन्माच्या आधी. बी सी पहा 287 ते 212 म्हणजे कसं ते उलटं वाटतं आपल्याला, पण तो कालखंड तसाच गणला जात होता त्यावेळेस. ओके, आता बघा आर्किमिडीजबद्दल माहिती पाहूया. आता आर्किमिडीज वॉज अ ग्रीक सायंटिस्ट अँड अ मॅथमॅटिशियन विथ शार्प इंटेलिजन्स. आर्किमिडीज जे होते ते एक ग्रीक सायंटिस्ट होते, म्हणजे ग्रीक देशाचे ते एक शास्त्रज्ञ होते. ते गणितामध्ये खूपच हुशार होते, इंटेलिजन्स शार्प म्हणजे खूपच चाणाक्ष विलक्षण असे ते गणितामध्ये होते. ही फाउंड आउट द व्हॅल्यूज ऑफ पाय बाय न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स. आपण जसं पाय लिहितो ना गणितामध्ये, पाय म्हणजे किती, 22/7 किंवा 3.14 गणितामध्ये शिकले असाल तुम्ही, तर हा जो पाय हा त्यांनीच शोधून काढलेला होता, त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये पाय आपण त्याला म्हणत असतो, आहे की नाही. हिज नॉलेज ऑफ लेवर्स पुलीज व्हील्स इन फिजिक्स वॉज यूजफुल टू द ग्रीक आर्मी इन फायटिंग अगेन्स्ट द रोमन आर्मी. आता त्यांनी जे काही शोध लावलेले होते, म्हणजे लेवर्स म्हणजे काय, तरफ म्हणजे काय, पहारसारखं असतं ते, कशासारखं असतं, पहार म्हणजे बरं काय, पहारच, तरफ म्हणजे पहारच. नंतर काय, पुली म्हणजे काय, कप्पी ज्याने आपण विरून पाणी ओढतो पा ते गोलचा. नंतर चाकांचा त्यांनी शोध लावला होता फिजिक्समधून, जसं की भौतिकशास्त्रातून. तर ज्यावेळेस ग्रीक आर्मी म्हणजे त्यांच्या देशाचं आणि रोमन साम्राज्य जे होतं, तर दोघांचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस ह्या शोधांचा ग्रीक आर्मीसाठी खूप उपयोग झाला होता रोमन आर्मीविरुद्ध लढताना. ही बिकॅम फेमस ड्यू टू हिज वर्क हिज ज्योमेट्री अँड मेकॅनिक्स. ते खास करून त्यांच्या कामामुळे प्रसिद्ध होते, तर ते कोणत्या, भूमिती आणि मेकॅनिक्स म्हणजे यांत्रिक आणि भूमिती या दोन विषयांमुळे ते पूर्णतः खूपच प्रसिद्ध असे ते होते. व्हेन ही एंटर्ड अ बाथ टब फॉर मेकिंग फॉर टेकिंग बाथ ही डिस्कवर्ड द अबव प्रिन्सिपल बाय ऑब्झर्विंग द आउटफ्लोईंग वॉटर. आता ज्यावेळेस एकदा काय झालं की त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे, एकदा काय झालं ते आंघोळीसाठी बाथ टब गेले. आता बाथ टब तर तुम्हाला माहिती आहे खूप मोठा असा टब असतो त्याच्यात पाणी हे करतात, ओके, हौदासारखं, त्याच्यामध्ये मोठे लोक आंघोळ करायची, म्हणजे ती जुनी पद्धती आहे थोडक्यात, आहे की नाही. तर मग ज्यावेळेस ते म्हणजे त्या टबमध्ये एंट्री करतात, तर त्यावेळेस काय होऊन जातं, पाणी जे ही डिस्कवर्ड द अबव प्रिन्सिपल बाय ऑब्झर्विंग द ओव्हरफ्लोईंग वॉटर. आता ते पाण्यामध्ये एंट्री करतात तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या आकारमानानुसार पाणी जे आहे ते बाहेर फेकलं जातं, म्हणजे टबमधून बाहेर पडतं. ही केम आउट इन द सेम स्टेट शाउटिंग युरेका युरेका मिनिंग आय फाउंड इट आय फाउंड इट. मग ज्यावेळेस त्यांनी पाण्यामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी पाहिलं की त्यांनी प्रवेश केला तर तो भरलेल्या बाथमधून पाणी बाहेर पडलं आहे, तर मग त्यांना वाटलं की मला काहीतरी सापडलं, म्हणजे युरेका युरेका असं म्हणत ते त्याच अवस्थेत बाहेर पडले.
म्हणजे तांगूळच्या अवस्थेतच ते तिथं बाहेर पडलेले होते. युरेका युरेका असं म्हणत ते रस्त्यावर धावले होते. म्हणजे त्यांचा जो काही आनंद होता त्यांनी पाहिलंसुद्धा नाही, आपल्या अंगावर वस्त्र आहेत की नाही आहेत. ओके, आता बाथरूमला म्हणजे एखाद दोन वस्त्र तर असणारच तसे. ओके, तर मग त्याच अवस्थेत ते बाहेर पडले का? कारण की ते ज्या विषयावर अभ्यास करत होते त्या विषयाचं क्लू त्यांना मिळालेला होता. म्हणून ते काय जोरात युरेका युरेका म्हणून बाहेर रस्त्यावर धावले. तर युरेका म्हणजे काय? आय फाउंड इट, आय फाउंड इट, मला ते सापडले, मला ते गवसले, मी ते शोधले. असे बरेचसे अर्थ इथं निघू शकतात. म्हणजे एखादा सायंटिस्ट जो असतो तो जर एखाद्या वस्तूवर काम करतो आहे आणि त्याचमध्ये जर त्याला सक्सेस मिळत असेल, त्यांचा आनंद आपण देखील व्यक्त मोजू शकत नाही, त्यांना जो आनंद जो होतो तो. ओके, कारण की त्यामागे त्यांची मेहनत असते. द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. आता आर्किमिडीजचं जे काही प्रिन्सिपल, जे काही तत्व आहे ते खूपच वाईड, म्हणजे खूपच ते मोठ्या प्रमाणातलं आहे. दिस प्रिन्सिपल हॅज बीन यूज इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमरीन्स. त्यांच्या ह्या तत्वाचाच उपयोग काय आहे मग? कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? जसं की बांधणे, तयार करणे. कशामध्ये? जहाज. सबमरीन म्हणजे काय? पाणबुडी. म्हणजे मोठे मोठे जहाज, पाणबुडी, जमीन सॉरी पाण्याच्या खाली जे असतात ना, ते पाणबुडी या तयार करण्यासाठी त्यांच्या ह्या तत्वाचा खूप वापर होतो. द इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज अ लॅक्टोमीटर, हायग्रोमीटर आर बेस ऑन दिस प्रिन्सिपल. तसंच जी काही संसाधने आहेत, म्हणजे जी काही उपकरणं आहेत, जसं की लॅक्टोमीटर म्हणजे काय? दूध मोजण्याचं यंत्र, त्याला दुग्धतमापी देखील म्हटलं जातं. आणि दुसरं आहे हायग्रोमीटर. हायग्रोमीटर म्हणजे काय? तर आर्द्रता मापण्याचं यंत्र, जे काही हवेतली जी काही डेन्सिटी असते, आर्द्रता असते, ते मोजण्याचं यंत्र. अशी यंत्रदेखील त्यांनी त्यावेळेस शोधून काढली होती की ज्यांचा वापर आपण आजसुद्धा करत आहोत. म्हणजे खूपच महत्त्वाचं असं त्यांचं तत्व होतं. त्या तत्वाद्वारे बरेचसे काही आपल्याला फायदे झालेले आहेत. ओके, तर अशा महान शास्त्रज्ञाबद्दल आपण आज माहिती पाहिलेली आहे. सो तर आपण पेज नंबर 21 जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण चालू करूया. ओके.